या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। भुदरगड तालुक्यातील पुरीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी ग्राहकांना वेळेवर सेवा न देता त्यांना दिवसभर ताटकळत ठेवतात। बँक ऑफ महाराष्ट्रच्या कामकाजात सुधारणा करावी या मागणीसाठी 26 ऑगस्ट रोजी बँकेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिलाय। पुरीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये अधिकारी ग्राहकांना आधार लिंकसाठी वेळेवर सेवा न देता त्यांना महिनाभर ताटकळत ठेवलं जात आहे। याबाबत ग्राहकांनी विचारणा केली असता त्यांना कागदपत्रे पुन्हा सादर करण्यास सांगितलं जात आहे। बँकेतील अधिकारी ग्राहकांना सेवा व्यवस्थित देत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसेच्या वतीनं 26 ऑगस्ट रोजी कुरीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे।